मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रखमाने सांगितल्याप्रमाणे गौरी त्या उंदराच्या पाठीमागे धावत असते तर दुसरीकडे जयदीपला ज्या खड्ड्यामध्ये गाडून ठेवलेलं असतं त्यावर पांढरी फुले वाहून देवकी शालिनी आणि मल्हार जयदीपला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असतात तर वेडी देवकी म्हणते जाऊबाई आपण याला श्रद्धांजली वाहिलीच आहे तर यावर एक झाड लावायचं का त्याची आठवण म्हणून परंतु शालिनी म्हणते अजिबात नाही मला त्याची कुठली पण आठवण नको आहे आता हे सगळं सामान उचला आणि निघा इथून असं म्हणत शालिनी पुढे जाते तर मल्हारानी देवकी तेथील सर्व सामान बाजूला फेकतात आणि शालिनीच्या पाठीमागे जाऊ लागतात तर दुसरीकडे तो उंदीर मामा जयदीपला ज्या खड्ड्यामध्ये गाडून ठेवलेलं असतं त्याच्यावरती येऊन बसतो गौरीसुद्धा त्याच्याकडे पाहत बसते आणि त्याच वेळेला शेखरदाजी गौरीचा पाठलाग करत तिथे येतात आणि विचारतात गौराबाई अशा रानावनात तुम्ही एकट्या इथे काय करत आहात त्यावर गौरी सांगते शेखरदादा मी एकटी नाही हा उंदीरमामा आहे की माझ्यासोबत त्यावर शेखरदाजी धक्क्यानेच दा विचारतात म्हणजे काय तर गौरी सांगू लागते माझं मंगळसूत्र खाली पडलं होतं या उंदीरमामाने ते उचललं आणि पुढे पळू लागला आणि म्हणूनच मी त्याचा पाठलाग करत इथपर्यंत आले मला वाटलं होतं की हाच मला माझ्या जैदीपर्यंतचा मार्ग दाखवेल परंतु हा तर इथेच घुटमळत आहे असं म्हणत आता गौरी खूप नाराज असते तेव्हा तो उंदीरमामा तो खड्डा खणत असतो ते पाहून शेखरदाजी आणि गौरीला तर मोठा धक्काच बसतो इकडे माई आणि दादा जगदंब नावाचा जप करत असतात आणि त्याच वेळेला शालिनी मल्हार व देवकी तिथे येतात शालिनी हसतच म्हणते हे दोघेजण जयदीपसाठी देवीला साकडं घालत आहे पण आपण तर जयदीपला पाताळात पोचून सुद्धा आलो आता नदीत फेकण्यासाठी यांना जयदीपची हाडेसुद्धा मिळणार नाही असं म्हणत आता तिघे पण लगेच आतमध्ये जातात तर इकडे उंदीर मामाने जो काही छोटा खड्डा खणलेला असतो त्यामध्ये पोतं दिसू लागतं ते पाहून शेखरदाजी धक्क्यानेच गौरीला विचारतात की इथे मातीमध्ये पोतं आलंच कसं तर गौरी विचार करू लागते तेव्हा शेखरदाजींना आठवतं की यावेळेला जयदीपला मातीपासून धोका आहे तेव्हा शेखरदाजी म्हणतात गौराबाई तुम्ही म्हणाला होतात ना की जयदीपरावांना यावेळेस मातीपासून धोका आहे यामध्ये जयदीपराव तर नसतील ना तर गौरी लगेच घाबरते आणि ते मंगळसूत्र स्वतःच्या गळ्यात घालून खड्डा खणायला सुरुवात करत तर आता शेखरदाजी आणि गौरी दोघेही मिळून पटापट पत तो खड्डा खणत असतात शेखरदाजी पोतं बाहेर काढतात आणि ते पोतं सोडतात तर त्यामध्ये जयदीप बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला असतो ते पाहून दोघांनाही मोठा धक्का बसतो गौरीच्या तर पायाखालची जमीन हादरते ती धक्क्यानेच खाली बसते आता काय करावं तिला सुचत नसतं एकटक रडतच ती जयदीपकडे पाहत असते तर शेखरदाजी मोठ्यानेच ओढत म्हणतात गौराबाई जयदीपरावांना बाहेर काढण्यासाठी माझी मदत करा तेव्हा गौरी आणि शेखरदाजी दोघेही मिरून जयदीपला त्या खड्ड्यातून बाहेर काढतात तर इकडे जगदंब नावाचा जप करत असतानाच अंबाबाई समोरचा दिवा विचतो ते पाहून माईंना मोठा धक्काच बसतो तर इकडे शेखर दाजी आणि गौरी जयदीपला उठवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु जयदीप मात्र उठत नसतो तेव्हा दाजी जयदीपचा श्वास आणि हर्टबीट चालू आहे की नाही ते चेक करून पाहतात आणि गौरीला खुनावत नाही असं म्हणतात आणि मोठमोठ्याने हंबर्डा फोडत खूप रडू लागतात ते पाहून गौरीला मोठा धक्का बसतो तिला जयदीपचे बोलणे आठवतात की मी कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या संकटाचा सामना करू शकतो कारण गौरी तू माझ्यासोबत आहेस आणि आपल्या दोघांचं सातशे वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट आहे तर गौरी खूप रडू लागते शेखरदाजी जयदीपच्या छातीवर पुश करत पुन्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे अंबाबाईसमोरील दिवा विसल्यामुळे दादा खूप घाबरलेले असतात त्याच वेळेला दादांना शेखरदाजींचा फोन येतो फोनवर बोलल्यानंतर दादांच्या हातातील मोबाईल खाली पडतो दादा खाली बसतात आणि हंबरडा फोडत मोठमोठ्याने रडू लागतात ते पाहून माई अजूनच घाबरतात आणि दादांना विचारतात की शेखरराव काय म्हणाले नक्की काय झालं तेव्हा दादा मालकीनबाई असं म्हणत नकारार्थी मान डोलावतात ते पाहून माई अजूनच घाबरतात आणि दोघे पण खूप रडू लागतात तर इकडे चिंतनबाबाने दिलेली पुडी शालिनी एका पाण्याच्या ग्लासमध्ये टाकते आणि आमच्या यांना जर दावणीला बांधून ठेवायचं असेल ना तर ही पुडी रोजच्या रोज त्यांना द्यायलाच हवी नाहीतर तो चिंतनबाबा म्हणेल की तुम्हाला एक कामही धडजमत नाही मूर्ख कुठले आणि त्याच वेळेला मल्हार तिथे फ्रेश होऊन येतो शालिनी विचारते थकलात ना मग हे घ्या एनर्जी ड्रिंक तेव्हा तुम्ही म्हणाल तसं असं म्हणत मल्हार तो शालिनीने पुढी टाकलेला क्लास स्वतःच्या हातामध्ये घेतो तर तेवढ्यात देवकी पळतच तिथे येते आणि जाऊबाई घरात रडारड सुरू झाली आमचे हे गाडी काढून बाहेरसुद्धा पडले कदाचित जयदीप सापडला असं म्हणते ते ऐकून शालिनीला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते एवढ्या लवकर जयदीप सापडला म्हणजे यांना काही कळलं तर नसेल ना म्हणून आता शालिनी देवकीसुद्धा बाहेर पडतच जातात तेव्हा मल्हार म्हणतो जयदीप आणि खड्डा तेव्हा शालिनीने दिलेलं ग्लासमधील पाणी न पिता मल्हारसुद्धा त्यांच्या पाठोपाठ बाहेर जातो तर दुसरीकडे माईदादा आणि उदयसुद्धा गाडी घेऊन त्या जंगलामध्ये पोचलेले असतात उदय म्हणतो शेखरदाजी जयदीप बेशुद्ध आहे ना चला उचला लवकर आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात परंतु शेखरदाजी रडतच म्हणतात की उदयराव गोष्ट या पलीकडे गेली आहे वेळ निघून गेली असं म्हणत दाजी आता खूप रडू लागतात ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो माई मोठ्याने जयदीपच्या नावाने ओढत त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतात आणि जयदीप माझ्या लेकरा तू आम्हाला असं कसं सोडून जाऊ शकतो तरी मी तुला म्हणाले होते ना घराबाहेर पडू नकोस अंबाबाई तू माझ्या लेकराला माझ्यापासून हिसकावून घेतलंस का असं म्हणत माई आता स्वतःचं तोंड झोडत खूप रडत असतात गौरी तर एकटक जयदीपकडे पाहत असते तिला काही समजत नसतं तर तेवढ्यात शालिनी देवकी आणि मल्हार सुद्धा तिथे येतात देवकी म्हणते जाऊबाई यांनी तर जयदीपला शोधून सुद्धा काढलं शालिनी म्हणते जाऊ दे ग देवके पण यावेळेला वेळ तर निघून गेली आहे आता हे जयदीपला वाचवू शकणार नाही तर दुसरीकडे गौरीची ती अवस्था पाहून माई म्हणत असतात गौरी तू अशी शांत बसू नकोस तब्ध राहू नकोस तुला कळतंय काय झालं असं म्हणत माई आता गौरीला भानावर आणण्याचा प्रयत्न करत असतात तर शेखरदाजी सांगतात गौराबाई हे सगळं पाहिल्यापासून एक शब्दही बोलल्या नाही आणि रडल्या सुद्धा नाही तेव्हा ते ऐकून देवकी आणि शालिनी खूपच खुश होतात तर माई म्हणतात गौरे शेवटी ज्याची भीती होती ना तेच झालं तू अशी शांत राहू नकोस ग मग माझं मन अजूनच घाबरतं म्हणून आता माई गौरीला हलवत तिला भानावर आणण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा गौरी थोडी भानावर येते आणि विचारते माई दादा शेखर दादा तुम्ही असं रडत का आहात तर माई म्हणतात गौरे एकदा खाली बघ अगं आपला जयदीप आपल्याला सोडून गेला म्हणून माई खूप रडत असतात तर गौरी म्हणते माई जयदीप डाव अर्ध्यावर सोडून कसा जाऊ शकतो तो मला सोडून कधीच कुठे जाणार नाही तो जिवंत आहे माझं ऐका त्याला काहीच काहीच नाही 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 त्यावर माई म्हणत असतात ग गौरी आपलं चालत जयदीप तो आपल्या सर्वांना सोडून गेला आहे तर इकडे देवकी शालिनीला म्हणत असते की जाऊबाई आता या गौरीला मारायची सुद्धा गरज नाही कारण ती ऑलरेडी वेडी झाली ते ऐकून शालिनी सुद्धा मोठमोठ्याने हसत असते तर इकडे गौरी म्हणते जयदीप तू स्वतः सांग ना की तुला काहीच झालं नाही तूच म्हणाला होतास ना की आपली साथ ही सातशे वर्षांची आहे आता तर फक्त तीनशे पाचावा जन्म चालू आहे जयदीप उठ ना असं म्हणत आता गौरी सुद्धा मोठ्याने रडू लागते त्यानंतर गौरी ताडकन उठते आणि कुठेतरी जाण्यासाठी निघते सर्वजण तिला विचारत असतात की तू कुठे निघालीस परंतु गौरी काही एक बोलत नाही त्यानंतर पुढे शालिनी देवकी आणि मल्हार गौरीला आडवे होतात तर शालिनी विचारते कवरे तू कुठे निघालीस अगं या सत्याला सामोरं जा कारण तुझा जयगिप हे जग सोडून गेला आहे तू विधवा झालीस तर गौरी रागाने शालिनीकडे पाहू लागते पुढील भागात आपण पाहणार आहोत गौरी ही अंबाबाई समोर येते आणि तू कधीच काही दिल्याशिवाय मला माघारी पाठवलं नाही परंतु आज मी तुझ्याकडे जे मागणार आहे ते तुला मला द्यावंच लागेल माझ्या जयदीपला तू परत मला दिलं नाहीस ना तर तुला माझा जीव घ्यावा लागेल असं म्हणत शालिनी आता देवीसमोर असलेला विस्तव खाली टाकते आणि त्यावर स्वतःचा पाय टाकू लागते पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा